नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती आपण नोकरी संदर्भात आणि गव्हर्मेंट एक्झाम संदर्भात व्हिडिओ अपलोड करत असतो. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जालन्याचा 2014 पडलेला क्वेश्चन पेपर बघत आहोत आपण. त्यातले 20 क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. राहिलेले क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, हाडे आणि दाताची वाढ बळकटी करण्यासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते? तर मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. तर मित्रांनो, आपल्या हाडामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असतं. ते कुठं असतं? तर हाडामध्ये असतं. हाड आणि दात यामध्येच कॅल्शियम असतं. त्यामुळे आपल्याला हाडे आणि दाताची बळकट करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. जास्तीत जास्त कॅल्शियममुळेच हाडे किंवा दात बळकट होतात. पुढचा प्रश्न आहे, लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यापासून होते? लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या द्रव्यापासून होते? त्याचा आन्सर आहे ऑप्शन डी, लोह. पुढचा प्रश्न आहे, जीवनसत्व अच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? जीवनसत्व अच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो, जीवनसत्व ड मुळे मुरदूस होतो. दोन असे रोग आहेत. जीवनसत्व सीमुळे स्कर्वी होतो, जीवनसत्व बीमुळे बेरीबेरी होतो. बेरीबेरी चालू बघा. बेरीबेरी नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर तोच क्वेश्चन खाली आला आहे मित्रांनो. तर 4-5 प्रत्येक जीवनसत्वामुळे कोणता ना कोणता खमतरी रोग होतो. तर ते टोटली जीवनसत्वाचे 5 आहेत. ते 5 जीवनसत्व लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक परीक्षेला हा जे 1-2 क्वेश्चन असतातच. तर बेरीबेरी हा रोग जीवनसत्व बीच्या कमतरतेमुळे होतो. पुढचा प्रश्न आहे, नियासिनच्या कमतरतेमुळे खाली प्रकारे कोणता रोग संभवतो? नियासिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर तो होतो पेलाग्रा. मधुमेह हा आजार मानवाच्या कोणत्या टिंबटिंब अवयवाचे कार्य नीट झाल्यामुळे होतो? म्हणजे मधुमेह हा आजार कशामुळे होतो थोडक्यात? तर तो होतो पांथरीचे कार्य नीट न झाल्यामुळे होतो. पुढचा प्रश्न आहे, विषमज्वरावर कोणत्या रोग प्रतिबंधक औषधाचा वापर करतात? तर विषमज्वर रोग झाल्यानंतर क्लोरोमायसिटिन या रोगात या औषधाचा वापर करतात त्या रोगासाठी. बर्ड फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? बर्ड फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? तर तो होतो H5N1. आणि स्वाईन फ्लू होतो H1N1. लक्षात ठेवा, बर्ड फ्लू H5N1 आणि स्वाईन फ्लू H1N1. पुढचा प्रश्न आहे, जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी असतो? तर तो असतो 1 डिसेंबर रोजी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीशी तर कोणत्या रक्तगटाचे रक्त चालते? मित्रांनो, लक्षात ठेवा, आपले ABO आणि AB असे 4 गटाचे प्रकार असतात रक्ताचे. तर ओ हा AB आणि AB सर्वांना रक्त देऊ शकतो, म्हणून त्याला रक्तदाता म्हणतात. कारण ह्या ओचे रक्त सगळ्यांनाच चालते, एला बीला आणि ABला सुद्धा. पण ABचे रक्त ओला कधीच चालत नाही. ओचे रक्त फक्त ओच्याच पर्सनला द्यावे लागते. आपला प्रश्न काय होता? पण खालीपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीशी तर कोणत्याही गटाचे रक्त चालते? तर AB असा आहे, AB त्याला तिघांचं रक्त चालतं, AB किंवा ओ. ओचं तर रक्त त्याला चालतंच, पण AB कारण AB गट असल्यामुळे एचं पण बीचं पण, त्यामुळे AB असा गट आहे, त्यामुळे तिघांचं रक्त त्याला चालतं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अन्नपदार्थास पूर्णान्न म्हणतात? कोणत्या अन्नपदार्थास पूर्णान्न म्हणतात? पूर्णान्न म्हणतात. तर ते दुधाला पूर्णान्न म्हणतात. डॉक्टर नाडी का पाहतात? डॉक्टर आपण चेक करायला गेल्यानंतर हृदयाचे ठोके किंवा नाडी पाहतात, तर ते का पाहतात? तर हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी. आपले 1 मिनिटामध्ये 72
वेळा हृदय धडकतं, तर ते त्याचे माणूस घाबरलेला असेल त्यामुळे कमी जास्त ठोके होण्याची शक्यता असते, त्यामुळे तेव्हा ते नाडी चेक करतात. तांबड्या पेशी खालीलपैकी कुठे तयार होतात, तांबड्या पेशी खालीलपैकी कुठे तयार होतात, तर तेव्हा ते अस्थमज्जामध्ये, अस्थमज्जामध्ये तांबड्या पेशी तयार होतात. पुढचा प्रश्न आहे, पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर खालीलपैकी कशामध्ये होते, पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशामध्ये होते, तर ते होते अमिनो ऑसिडमध्ये, अमिनो ऑसिड म्हणजेच अमिनो आम्ल. पुढचा प्रश्न आहे, डायलॅसिस हा उपचार कोणत्या आजारात करतात, तर डायलॅसिस हा उपचार मूत्रपिंडाचे विकार जर झाला असेल तर त्याला करतात. शेवग्याच्या शेंगामध्ये कोणते जीवनसत्व असते, शेवग्याच्या शेंगामध्ये अ जीवनसत्व असते. खालीलपैकी कोणते जीवनसत्व दररोज घ्यावे लागते, शरीरात साठवून ठेवले जात नाही, तर ते जीवनसत्व आहे जीवनसत्व बी. हिमोफिलिया या रोगात काय होते, हिमोफिलिया या रोगात काय होते, रक्त गोठत नाही म्हणजेच जीवनसत्व के कमी असते लोकांना, हिमोफिलिया. असा पण प्रश्न विचारतात कोणत्या जीवनसत्वामुळे रक्त गोठत नाही, तर के जीवनसत्व कमी असल्यामुळे रक्त गोठत नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रक्तगटास सर्वयोग्य दाता असे म्हणतात, आपण वरच पाहिला हा क्वेश्चन, परत रिपीट झाला आहे बघा. तर ओला सर्वयोग्य दाता म्हणतात का, तर ओचे रक्त ए बी आणि ए बी या दो तिघांना पण चालते, पण या तिघांचे रक्त ओला कधीच चालत नाही. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, 16 ते 18 मेंडलीच्यावर सरणी बाबत खरी जागा सोडल्या आहेत, ज्यांचा शोध लागला नव्हता त्यासाठी गुणद्रव्यास लागण्यापूर्वी त्यांचे गुणद्रव्य बाकी केले होते, अंतर हे बघित अचूक ठरले. मित्रांनो, हे राहिलेले क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, आणि शेअर करा आपल्या मित्रांना ज्यांना गरज आहे त्यांना, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करत जाऊ. मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपण दररोज 7 ते 7:30 आसपास लाईव्ह टेस्ट घेतो, पण त्या लाईव्ह टेस्टला काय जास्त लोक येत नाहीत, त्यामुळे मी आज लाईव्ह टेस्ट घेणार नाही. तुम्ही मला फक्त कमेंटमध्ये सांगा, कमीत कमी 10 ते 15 लोक पाहिजेत लाईव्ह टेस्टसाठी. लाईव्ह टेस्टसाठी कमेंटमध्ये सांगा मला, आणि टायमिंग करा एक फिक्स, जर टायमिंग अवेलेबल होत नसेल लोकांना, तर वाटलं तर सकाळी घेऊ नाही संध्याकाळी, पण एक टाईम द्या मला व्यवस्थित, तरच आपण लाईव्ह टेस्ट घेऊ. मी 2 दिवस झाला लाईव्ह टेस्ट घेतो आहे, पण एक 3-4 लोक असतात त्यामध्ये, त्यामुळं आज मला फक्त कमेंटमध्ये सांगा लाईव्ह टेस्ट किती वाजता घ्यायची आणि किती लोक आहेत त्याच्यानुसार.